अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील राजमल लखीचंद ज्वेलर्स समूह या ठिकाणी 30 ते 40 ईडीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक ठाण मांडून होते। दरम्यान आतापर्यंतच्या केलेल्या कारवाईत ईडीच्या पथकाकडून तब्बल 87 लाख रुपयांची रोकड, कोट्यवधी रुपयांचे सोने तसेच कागदपत्र जप्त करण्यात येऊन सील करण्यात आले आहे। पोलीस बंदोबस्तात ईडीच्या पथकाने सर्व सील केलेला मुद्देमाल एका लोखंडी पेटीत ठेवण्यात येऊन पथक रवाना झाले आहे। जळगावातील स्थानिक स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत हा सर्व मुद्देमाल ठेवण्यात येणार असल्याची माहिती असून, दरम्यान अद्यापही राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहाच्या जळगावातील दुकानात ईडीचे काही कर्मचारी व अधिकारी ठाण मांडून बसले आहेत। या ठिकाणी राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहाचे मालक राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचे चिरंजीव माजी विधान परिषद आमदार मनीष जैन हे सुद्धा उपस्थित आहेत। अद्यापही या ठिकाणी ईडीच्या पथकासह कर्मचाऱ्यांकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे। काय म्हणताय बाबू? काय नाही, काय कारवाई आहे बाबूजी? काय चालते, काय विषय पण असेल? विषय काय, जे लोक आले आहेत त्यांची कारवाई करताय, करू दे। तुझे राजकीय दबाव वाटतो का बाबूजी? असं काही नाही, ती एफ आय आर जी दाखल केली ना यांनी सीबीआयनी, तर एफ आय आर नंतर यांची फॉलोअप ॲक्शन होतेच। नक्की काय विषय? पण हा अजून विषय समोर नाही आलेला बाबू। विषय आता ते त्यांनी जे चार्जेस आमच्यावर 3 लावले आहेत, त्या चार्जेसच्या हिशोबाने एफ आय आरमध्ये काय चार्जेस? काही दम नाही त्याच्यामध्ये, होईल सगळं, वेळ लागतो एवढंच। काही राजकीय दबाव असतो त्याचा मला वाटत नाही बाबूजी। ते आपलं लोन सेटल जो विषय करतात त्या प्रकरणात आहे। लोन सेटल तर बँकेशी आहे, यांच्याशी नाही ना, हे तर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे। यांनी सीबीआयनी काय बसलं काय बाबूजी? काय सीबीआयकडे त्यांनी कंप्लेंट केली आहे ना, म्हणून बाकी काय नाही आहे। हे असं आहे की काही कालासाठी असेल त्रास, पण ते सगळं निवारण होणार आहे, त्याची काही चिंता। ईडी का सीबीआय? Thank you.
गुरुवारपासून ईडीची छापेमारी आपल्या कार्यालयावर सुरू होती, अद्यापही सुरू आहे का? नेमकं काय कार्यवाही? सकाळी 6 वाजेपासून ते अनेक ठिकाणी आलेत, कुठेही काही आक्षेपार्ह मिळालेलं नाही आणि सीजरही झालेलं नाही, परंतु शोरूमवर जरूर त्यांनी जी कारवाई केली आहे ती माझ्या मते तर चुकीची आहे, परंतु एनिवे त्यांनी केली आहे ती सीजर आणि सर्च ही पूर्ण झाली आहे. आता कागदपत्र तपासून पाहून त्याच्यावर त्यांना पुढच्या निर्णयाला पोहोचणं याला कालावधी लागेल, त्यासाठी त्यांनी समन्स दिलेले आहेत, त्या समन्सप्रमाणे आम्ही तिथे हजर राहू आणि त्यांना त्यांचं शंकांचं निराकरण करण्याचं आपलं कर्तव्य आहे ते आपण पार पाडू. मला सगळ्याच ठिकाणीची पूर्ण माहिती नाही, कारण मी हल्ली व्यवहार बघत नाही, आपल्यालाही माहिती आहे माझे 3 ऑपरेशन्स हाताच्या झाल्यानंतर. परंतु साधारण जळगाववरून त्यांनी 87-88 लाख रुपये काहीतरी त्यांनी सीझर केलं आहे आणि सोन्याचा स्टॉक जो होता तो पूर्ण नेला आहे. चांदीचाही मोजला होता, तो त्यांनी नेला की नाही नेला याची मला कल्पना नाही. असं आहे की चुकीची वाटते याचं कारण हे आहे की ज्यांचं काही घेणं नाही देणं नाही ह्या त्यांच्या म्हणजे बँकेच्या डिस्प्यूटच्या बरोबर त्यांच्या लोनच्या व्यवहाराबद्दल त्यांच्यावर कारवाई करून त्यांचं स्टॉक सीज करणं हे सर्वसाधारण माणूसही सांगेल की हे चुकीचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी सांगतो, कारण त्यांनी जे सीजर केलेलं आहे जी सर्च केलेली आहे ती ज्या 3 कंपन्यांवर FIR दाखल आहे त्यांच्या व्यवहाराचं नाही झालेलं आहे, कारण त्यांचं व्यवहारच नाही आहे, बंदच आहे, कधीचच बंद आहे. हा व्यवहार RL एंटरप्राईज म्हणून माझ्या 2 नातवांच्या नावाने ही फर्म आहे आणि त्या फर्मवर त्यांनी ही कारवाई केली आहे, म्हणून मला ती चुकीची वाटते आहे. त्याच्यावर कायदेशीर सल्ला घेऊन मला जो लढा द्यायचा आहे मी तो देईन. कायमचा बंद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 168 वर्षाची तपश्चर्या अशी वाया घालवणं इतके निर्बल आम्ही नाही. मी आधीच कल्पना दिली आहे की माझ्याकडे अनेक प्रेमी आहेत, हितचिंतक आहेत, नातेवाईक आहेत, मित्र आहेत, ते सगळेच मला याच्यामध्ये परत उभं भांडवल उभं करून आणि RLला पूर्ण व्यवस्थेत आणण्याच्या दृष्टिकोनातनं मदत करतील हा मला विश्वास आहे. समन्स आम्ही 4 डायरेक्टर आमच्या फॅमिलीचे आहोत, मी माझी मिसेस मनीषची मिसेस यांना म्हणजे मनीषच्या मिसेसला त्यांनी 22 तारखेला बोलवलं आहे नागपूरला, मला 23 तारखेला बोलवलं आहे माझ्या मिसेसला आणि मला, आणि अशोक आणि त्याचा मुलगा जो आमचं मानराजचं काम बघतो त्यांना 24 तारखेला बोलवलेलं आहे. 100%, कारण काय त्यांना जे ते डॉक्युमेंट घेऊन गेले ते काही इलिगल नाहीत, सगळे लिगल आहेत. त्याच्यावरचे प्रश्न ते विचारतील, त्यांचं शंका निराकरण करणं याच्यासाठी बोलवतील. आम्ही काही चुकीचं केलेलं नाही तर आपल्याला घाबरण्याचं काय कारण, आम्ही जाणारच आहोत. हे मी मला म्हणजे असं अनेक लोकांनी सांगितलं, पण मला तसं अजून काही प्रूफ मिळाल्याशिवाय मी असा आरोप करणार नाही. निराधार आरोप करणं ही माझी सवय नाही. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.